संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा आता काही तासांवर येऊन ठेपला असताना आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली पाहायला मिळते. या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या 7 वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही तर एकाही सत्ताधारी नेत्याला आनंदीत फिरकू देणार नाही असा इशारा आता इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. अजून तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारची आशा दिसून येत नाही. शासन फक्त धार्मिक मुद्द्यावर जसं राजकारण करतं तर माझी शासनाला तशीच विनंती आहे की आपण हे धार्मिक क्षेत्र, हे धार्मिक ज्या क्षेत्र ज्याला खरंच धार्मिक महत्व आहे अशा गोष्टी खरंच आपण त्यांच्या सुरक्षेसाठी काय करतोय का हा सरकारने एकदा विचार केला पाहिजे. येत्या काळात जर या गोष्टी या प्रश्नावर जर कुठला तोडगा निघाला नाही, कुठला मार्ग निघाला नाही तर मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो या सरकारला, या सत्ताधाऱ्यांना, की येत्या काळात आळंदी सारख्या तीर्थक्षेत्र या पवित्र क्षेत्रात तुमच्या सारख्या नेत्यांना आम्ही येण्यासाठी निश्चित करतो. आता या ठिकाणी आळंदीत आल्यानंतर असं कधीतरी वाटतं, कधीतरी एक खंत वाटते की इंद्रायणी मातेचं पाणी प्राशन करण्यासाठी हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि या इंद्रायणीचं पाणी स्वच्छ असावं आम्ही ते तीर्थ म्हणून पित असतो. ते तीर्थ जर आमच्या शरीरासाठी घातक असेल तर मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण की लाखो वारकरी या ठिकाणी प्रस्थानासाठी येत असतात, ते तीर्थ म्हणून हे घेत असतात. जर त्यांच्या शरीराला जर मला वाटते प्रशासन खेळत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी सद्बुद्धी दानोबार आहे त्यांनी त्यांना द्यावी.